नागपुरातून एक गंभीर घटना समोर आली आहे बेसा रोडवरील पोदार इंटरनॅशनल स्कूलची व्हॅन नाल्यात पडली असून त्यात एक विद्यार्थी जखमी झाला असून त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले पोदार इंटरनॅशनल स्कूलची व्हॅन नाल्यात पडली असून यात एक मुलगा जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले हे वाहन बंडू नावाच्या व्यक्तीचे आहे चार भाऊ या परिसरात वाहन चालवतात ही व्हॅन बेसा घोगली रोडवर नाल्यामध्ये पलटली नेहमीच पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना समोर येत असतात गाडीची कॅपॅसिटी ही चौदा मुलांची असताना देखील त्यात अठरा विद्यार्थी होते ही अशा प्रकारची वाहतूक विद्यार्थ्यांसाठी जीवघेणी ठरत आहे आता याला नेमकं जबाबदार कोण इतकी अवैधरित्या वाहतूक होऊनही आपल्या पाल्यांना अशा गाडीमध्ये प्रवास करू देणारे पालक की रस्त्याची नादुरुस्ती असताना देखील याकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन असा प्रश्न नेहमीप्रमाणेच अनुत्तरित आहे अशा प्रकारच्या वाहतुकीला आळा बसणे आता गरजेचे आहे व प्रशासनाला या सगळ्या बाबींकडे आता जातीने लक्ष देण्याची गरज आहे मीटिंग बाहर बाहर उठो बैठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवा सिर की है बाबासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर ऐसी उपचार कॉल और विजिट करें डब्ल्यू 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 डॉट पाइल्स